ते लढा लागते. त्याच्यापेक्षा भारी पद्धतीने की 12 ते 8 पर्यंत आपला जेवढा मतदान आहे ते सगळं बूथवर गेलं पाहिजे आणि सगळं मतदान झालं पाहिजे त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा. 2019 मध्ये एक निर्दलीय एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती. एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा काढून गेली होती. तर त्या फुग्यात कोणताही कार्यकर्ता राहू नाही की मोदीजींची हवा आहे म्हणून आपण सहज सहज निवडून येऊ.